श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जन्म दिला स्वामी अम्हासी तू, जन्म दिला स्वामी अम्हासी तू, दिला तुझी आधार। श्वास चाले तुझ्या कृपेने, थोर तुझे उपकार। सर्व काही दिले तू, तरी मागतो तुझं पाशी। जन्म जन्मी द्याव आधार, स्वामी तव चरणापाशी। आज स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे। कृपया करून 2 मिनटे हा संदेश शेवटपर्यंत पहा, अशी स्वामींची आज्ञा आहे। कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले 2 मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवली, तर तुमचे पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, शांतपणे ऐकावे। आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार, या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यभर सोबत राहणार आहेत। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय, माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे, स्वामी शक्ती अफाट आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। जीवन मार्गात धरा स्वामींचा हात, दुःखावर करा हसत मात। अशक्य ही शक्य करतील स्वामी, चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ ह्या दिव्य मंत्राचा जाप जरी झाला, तरी न कळत दिवसभर आपल्याकडून झालेल्या पापांचा नायनाट होतो, जळून खाक होतो। म्हणून चुकून जरी आला, तरी त्या चुकून जरी आलेल्या शब्दामध्ये एवढे सामर्थ्य आहे। तर मित्रांनो, तुम्ही समजू शकता, आपण स्वतः मनाने जर स्वामींचे नाव दिवसभर घेतले तर आपल्यासोबत काय चमत्कार होऊ शकतात। नाम घेतले तर संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीक पडेल असेही नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल। आपली सगळी धडपड समाधान मिळण्यासाठीच आहे। तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा। कारण काही लोकांकडे खूप पैसा आहे, समृद्धी आहे, धन आहे, सर्व काही आहे, तरीही मनाची शांती नाही। त्यामुळे स्वामींचे नाम घेत राहिल्याने मनाची शांती नक्कीच मिळते आणि मन शांती मिळाल्यावर सौभाग्य, आरोग्य, धनसंपत्ता तेही येतेच। मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत, म्हणजेच आपल्या स्वामींसोबत व्यक्त करावी। कारण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगाल तर काही लोक त्या दुःखासाठी, त्या दुःखावर फक्त मीठ चोळायचे काम करतात। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला। काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला। जरा का थोडेही भरकटणार, माऊली लगेच आपल्यावर डोळे वटारणार, हाताशी धरले आपल्याला। आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला, ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला। अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला, जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्या साऱ्यांना। नुसते दर्शन ही होते पतिताचे पावन व्हायला। म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला। कर्म चांगले करा, या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा। कलीचं युग चालू आहे, करोना तर फक्त एक झलक होती। कुणी पाण्यात बुडून मरणार आहे तर कुणी पाणी पाणी करून मरणार आहे। संधी मिळेल तुलाही माझ्या बाळा, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत,
तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी, तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघड डोळे, पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे थोडे. प्रत्येकजण आयुष्यात दुःख यातना सहन करत असतात. तुला वाटते तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, पण जरा जगाकडे पहा. तुझ्यापेक्षाही काही लोक खूप दुःखी आहेत. दुःखांचा सामना कर, कारण दुःख हे कायमचे नसते. दुःखानंतर नक्कीच सुखाचे दिवस येतात. उगाच कुरथडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल, तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खसू नकोस. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते, भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेस लागली म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावरती चालायचे असते. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरोखरच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामींची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते काही क्षण, ते हवेत असेच असते. पण ते हसत असते, कारण त्याचा विश्वास असतो कुणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार शक्य आणि अशक्य ठरवतात. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तेव्हा स्वामी तारतील, एकटे असाल तेव्हा सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतरतेने साथ द्या, ते नक्कीच तुमच्यासाठी धावत येतील. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.